नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रत्येक एक्झाममध्ये MSBT च्या प्रत्येक एक्झाममध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय. तर बघा, जे इक्वेशन dy/dx फॉर्ममध्ये असतं, जसं की dy/dx + py = q हे काय झालं, जनरल फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता याच्यामध्ये याची ऑर्डर आणि डिग्री जी आहे किती आहे, याची 1-1 आहे. ठीक आहे, तर dy/dx फॉर्ममध्ये जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता या लिनियर डिफरन्शियलला आपण काय केलेलं आहे, dy/dx + py = q याच्या फॉर्ममध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता पी म्हणजे काय, तर वायचा कोएफिशियंट जो असेल तो पी असेल आणि इक्वल टूच्या समोरची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल किंवा जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय असणार आहे, या ठिकाणी क्यू असणार आहे. ठीक आहे, तर याच्यावरनं आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाईंड कसं करायचं, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर इंटिग्रेशन फॅक्टर कॅल्क्युलेट करावा लागतो. काय कॅल्क्युलेट करावा लागतो, इंटिग्रेशन फॅक्टर. आता इंटिग्रेशन फॅक्टर कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. इंटिग्रेशन फॅक्टर त्याला कशाने डिनोट करतो, IF न. इंटिग्रेशन फॅक्टर कॅल्क्युलेट करणं खूप सोपं आहे. कसं, तर e^ इंटिग्रेशन ऑफ p/dx. लक्षात ठेवा, e^ इंटिग्रेशन ऑफ p/dx हे काय झालं, इंटिग्रेशन फॅक्टर. आता इंटिग्रेशन फॅक्टर तर काढलं आपण, समजलं, e^ काय, इंटिग्रेशन p/dx. तर इंटिग्रेशन फॅक्टर काढल्यानंतर तुम्हाला याचं जनरल सोल्युशन जे आहे ते कसं काय फाईंड करायचं. बघा, हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, याच्यावरून काय करायचं आहे, तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं आहे. बघा, याला काय म्हणतो आपण, जनरल सोल्युशन, किंवा काही जण काय म्हणतील, ऑर कम्प्लीट सोल्युशन म्हणतील. काय म्हणतील, कम्प्लीट सोल्युशन. ओके, किंवा सिम्पल सोल्युशन म्हणतील. ठीक आहे, तर या डिफरन्शियल इक्वेशनचं किंवा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं फाईंड करणार, त्यासाठी फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन फॅक्टर. बघा, y into integration factor इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q into परत इंटिग्रेशन फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं, q into integration factor into dx + constant c ॲड करायचं. हा फॉर्म्युला आहे, y into integration factor is equal to integration of q into त्याला परत इंटिग्रेशन फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं विथ रिस्पेक्ट टू dx + c. हा काय झालं, जनरल सोल्युशन आहे किंवा कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, बघा, डोक्यावरनं जात असेल थोडं कॉन्सन्ट्रेट करा. एक क्वेश्चन घ्या, फाईंड इंटिग्रेशन फॅक्टर ऑफ फॉर dy/dx + y into tan x = sin 2x. तर हे डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला याचं सोल्युशन विचारलंय का, नाही. याचं काय विचारलेलं आहे, फक्त इंटिग्रेशन फॅक्टर कॅल्क्युलेट करा. आता तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन फॅक्टरचा फॉर्म्युला काय, तर इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू e^(p/dx). हा काय आहे, इंटिग्रेशन फॅक्टरचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आत्ता हे इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करा आणि पी आणि क्यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. हे इक्वेशन परत लिहि तुम्ही, dy/dx + y into tan x = sin 2x. आणि स्टँडर्ड इक्वेशन काय आपलं, dy/dx + py = q. हे दोन इक्वेशन कम्पेअर करा, कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. कम्पेअरिंग
बघा पी ची व्हॅल्यू काय येईल, वायचा कोएफिशियंट काय आहे तर 10x, ओके, आणि क्यू ची व्हॅल्यू काय येईल, साईन 2x, ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे नाही. आता इंटिग्रेशन फॅक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. आता बघा ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी ची व्हॅल्यू काय, टॅन एक्स इंटू डी एक्स. आता टॅन एक्स इंटिग्रेशन माहिती आहे का तुम्हाला, टॅन एक्स इंटिग्रेशन काय, टॅन एक्स इंटिग्रेशन काय काय आहे, लॉग ऑफ सेक एक्स. देअरफॉर ई रेस टू लॉग ऑफ कायला, सेक एक्स, याचा बेस काय नसतो म्हणजे काय असतो, ई. आता तुम्हाला एम वन मधला लॉग आहे तुमची प्रॉपर्टी आठवत असेल, ई रेस टू लॉग बेस ई असेल आणि त्याचं जर समोर काय जी काय व्हॅल्यू असेल, किंवा ई रेस टू लॉग एक्स असेल, ई रेस टू लॉग एक्स त्याचा बेस जर ई असेल, त्याची व्हॅल्यू काय येते, सिम्पल जी व्हॅल्यू वरती असेल तीच व्हॅल्यू काय येते या ठिकाणी, आन्सर येतं सेक एक्स. म्हणजे इंटिग्रेशन फॅक्टर काय आला आपला, सेक एक्स. एवढं सोपं आहे, ठीक आहे. तर नोट डाऊन करा, नोट डाऊन करा, हे काय फाईंड केलं आपण, इंटिग्रेशन फॅक्टर फाईंड केला, ठीक आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल इंटिग्रेशन फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा. तर एक प्रॉब्लेम घेऊया आपण, एक प्रॉब्लेम घेऊया. झालं लिहून, लिहून घ्या, फाईन किंवा सॉल्व, सॉल्व एक्स इंटू डी वाय वाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू. बघा सोल्युशन सॉल्व म्हणजे सोल्युशन काढायचं, याचं एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. हे काय दिलं आहे तुम्हाला, डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे, बट आपला स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो, डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू पाहिजे आपल्याला. या ठिकाणी बघा एक्स इंटू डी एक डी वाय बाय डी एक्सला काही आहे का, या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं स्टँडर्ड बघा काय, स्टँडर्ड लिहा डी वाय बाय डी एक्स प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू. या फॉर्ममध्ये आपल्याला आणायचं, या ठिकाणी एक्सला काय, डी वाय बाय डी एक्सला एक्स न मल्टिप्लाय आहे, आपल्याला एक्स चालेल का या ठिकाणी, नाही. म्हणून काय करायचं, तिन्ही साईडला काय करू आपण, एक्स ना डिवाइड करू. आपला इक्वेशन नंबर वन घेऊ, डिवाइड इक्वेशन वन बाय एक्स काय येईल या ठिकाणी, डी वाय बाय डी एक्स प्लस वाय बाय एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब बाय एक्स, ठीक आहे. आता या ठिकाणी काय येईल, डी वाय बाय डी एक्स प्लस वायचा कोएफिशियंट काय येईल, वन अपॉन एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स कटला इथलं क्यूब कटला स्क्वेअर राहिला एक्स स्क्वेअर. हे काय झालं आपलं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन भेटलं आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये. तर कम्पेअर करून बघा या ठिकाणी पी ची व्हॅल्यू काय येईल, वन बाय एक्स, अँड क्यू ची व्हॅल्यू काय येईल, एक्स स्क्वेअर. बघा पी ची व्हॅल्यू काय आली, वन बाय एक्स, आणि क्यू ची व्हॅल्यू काय आली, एक्स स्क्वेअर, ठीक आहे. आता मला सांगा, तुम्हाला इंटिग्रेशन फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकता का तुम्ही, आय एफ इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स, ठीक आहे. ई रेस टू पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी ची व्हॅल्यू किती आहे, वन बाय एक्स इंटू डी एक्स. मला सांगा वन बाय एक्सचं इंटिग्रेशन काय, वन बाय एक्स डे इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स, बरोबर आहे, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, वन अपॉन एक्स. त्याच्यामुळे वन अपॉन एक्स इंटिग्रेशन काय येतं, लॉग, देअरफॉर ई रेस टू लॉग एक्स, याचा बेस काय नसतो म्हणजे ई. लक्षात ठेवा इंटिग्रेशन फॅक्टरचे जेवढ्या काही व्हॅल्यू असतील या व्हॅल्यू कशा असणार आहे तुम्हाला, त्याचं इंटिग्रेशन जे येणार आहे इन टर्म्स ऑफ लॉगच येणार आहे, इन टर्म्स ऑफ लॉगच. लॉग आला तरच ई जो आहे तो काय या ठिकाणी कॅन्सल होतो, बरोबर आहे. आता ई रेस टू लॉग एक्स आहे, त्याचा बेस ईच आहे, म्हणजे याचा आन्सर काय आला आपलं, इंटिग्रेशन फॅक्टर काय आला आपला, एक्स. इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू
एक्स ठीक है। बघा जवळपास अर्धा आंसर आपला कंप्लीट झालेला आहे, है ना, अर्धा आंसर कंप्लीट झालेला आहे। पुढचं कंप्लीट सोल्यूशन काढायचं आहे, आता कसं काढणार, फॉर्म्युला रिमाइंड करा, फॉर्म्युला लक्षात आहे तुमच्या, वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेशन फॅक्टर डी एक्स प्लस सी। बघा आता काय करू आपण, सेकंड पार्ट याचा, जनरल सोल्यूशन, जनरल और कंप्लीट सोल्यूशन, ठीक आहे। आता जनरल सोल्यूशन किंवा कंप्लीट सोल्यूशन कसं काढणार आपण, काय सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला, वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेशन फॅक्टर, क्यूला इंटिग्रेशन फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं, इंटू डी एक्स प्लस सी। हे काय झालं आपलं कंप्लीट सोल्युशन किंवा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला। आता याच्यामध्ये वायला वाय जशी असतं ठेवा, इंटिग्रेशन फॅक्टरची व्हॅल्यू काय आपली एक्स, म्हणून इंटिग्रेशन फॅक्टरनं काय केलं आपण, मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू किती आहे, क्यूची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर, देअरफोर क्यूची व्हॅल्यू किती आली, एक्स स्क्वेअर, ओके। इंटिग्रेशन फॅक्टर किती आहे, एक्स इंटू डी एक्स प्लस सी, बरोबर आहे। आता या ठिकाणी वाय इंटू एक्स म्हणजे काय, याला एक्स वाय लिहू शकतो आपण, एक्स वाय इज इक्वल टू इथे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स आहे, एक्स स्क्वेअर आणि एक्स काय होईल, एक्स क्यू इंटू डी एक्स प्लस सी प्लस सी। आता बघा एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय असतं माहिती आहे तुम्हाला, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एक्स रेस टू काय येतं सांगा पटकन आठवा, एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन। या ठिकाणी काय येईल मग, एक्स वाय इज इक्वल टू एक्स क्यूब आहे, क्यूबचं प्लस वन, थ्री प्लस वन काय येईल, एक्स रेस टू फोर अपॉन फोर प्लस सी झालं। हे काय झालं आपलं कंप्लीट सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन, आहे अवघड काही अवघड आहे का, नाही ना, चला लिहून घ्या, पटकन लिहून घ्या। बघा पॉज करून लिहून घेत चला, पॉज करून लिहून घेत चला, म्हणजे आपला वेळ वाचेल, ठीक आहे। क्वेश्चन नंबर थ्री घेऊया, तोपर्यंत पॉज करून लिहित चला। क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व, नंबर थ्री सॉल्व, एक्स प्लस वन इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस प्लस सॉरी मायनस मायनस वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर, एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर, ठीक आहे। हे काय दिलं आहे आपल्याला, हे काय दिलेलं आहे, डिफरन्शियल इक्वेशन। आता डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला डी वाय बाय डी एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे, याला कशाला मल्टिप्लाय पाहिजे का, नाही, म्हणून काय करायचं, दोन्ही साईडनं डिवाइड काय करणार, एक्स प्लस वन काय इथे डी वाय बाय डी एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस वन इंटू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस वन स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वन, कटला स्क्वेअर उरलं, या ठिकाणी काय उरला डी वाय बाय डी एक्स मायनस वन अपॉन एक्स प्लस वन इंटू वाय इज इक्वल टू हा कॅन्सल झाला उरला काय, ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस वन। हे काय झालं आपलं जनरल इक्वेशन आलं, ठीक आहे। कम्पेअर करून बघा पी ची व्हॅल्यू काय आली, मायनस वन अपॉन एक्स प्लस वन, ओके, अँड क्यूची व्हॅल्यू काय आली,
e raised to x into x plus 1, किसी वैल्यू वाली, क्यूची वैल्यू वाली, ठीक है। आता इंटीग्रेशन फैक्टर कैलक्युलेट करू शकता तुम्ही, e raised to इंटीग्रेशन ऑफ p dx, e raised to इंटीग्रेशन ऑफ p ची वैल्यू काय, माइनस वन अपॉन एक्स प्लस वन इंटू डी एक्स। तर माइनस वन अपॉन एक्स प्लस वनचं इंटिग्रेशन काय येतं, इंटिग्रेशन फॅक्टर बघा, पीची व्हॅल्यू काय, पीची व्हॅल्यू, पीची व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी, ई रेस टू काय, मायनस वन अपॉन एक्स प्लस वन, बरोबर आहे। त्या ठिकाणी काय येईल बघा, वन अपॉन एक्स प्लस वन जर असता तर इंटिग्रेशन मध्ये काय आलं असतं त्याचं, मायनस वन अपॉन हे वन प्लस एक्स जर असतं तर काय आलं असतं, लॉग ऑफ, काय आलं असतं, लॉग ऑफ एक्स आलं असतं ना, बट या ठिकाणी मायनस पण आहे आणि डिवाइड पण आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा, ई रेस टू मायनस होता लॉग ऑफ, लॉग ऑफ काय येईल, मायनस वरती, वरती गेल्यानंतर लॉग ऑफ एक्स प्लस वन, बेस काय आला होता ई, कधी आला असता हा, इथे जर मायनस नसता तर, बरोबर आहे, बट मायनस असल्यामुळे काय आला, याचा रेस्ट टू पॉवर किती आला, मायनस वन, देअरफोर आन्सर काय आला आपला, एक्स प्लस वन रेस्ट टू मायनस वन, म्हणजेच वन अपॉन एक्स प्लस वन, हे काय आला याचा इंटिग्रेशन फॅक्टर, ठीक आहे। आता इंटिग्रेशन फॅक्टर तर भेटला आपल्याला, मग कम्प्लीट सोल्युशन पाहिजे, बरोबर आहे, कम्प्लीट सोल्युशन कसं फाईंड करायचं, कम्प्लीट सोल्युशन फॉर्म्युला आहे आपल्याकडे, वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर, बरोबर, इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू इंटिग्रेशन फॅक्टर ई डी एक्स प्लस सी। इंटिग्रेशन फॅक्टर आला आपला वन अपॉन एक्स प्लस वन, इंटिग्रेशन फॅक्टर काय आला आपला, वन अपॉन एक्स प्लस वन, ठीक आहे। आता कम्प्लीट सोल्युशन बघा, वाय इंटू इंटिग्रेशन फॅक्टर काय आला, वन अपॉन एक्स प्लस वन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू, क्यूची व्हॅल्यू काय आहे, ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस वन, कुठे गेले क्यूची व्हॅल्यू, हा इंटू इंटिग्रेशन फॅक्टर काय, वन अपॉन एक्स प्लस वन डी एक्स प्लस सी। आता या ठिकाणी काय आलं, वाय अपॉन एक्स प्लस वन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, आता एक्स प्लस वन कॅन्सल झाला, इंटू डी एक्स प्लस सी, वाय अपॉन एक्स प्लस वन इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस सी। हे काय झालं तुमचं कम्प्लीट सोल्युशन, इन टर्म्स ऑफ वाय जर पाहिजे असेल तुम्हाला तर काही या ठिकाणी हे सोल्युशन लिहिलं तरी चालतं, किंवा वाय एक्स प्लस वन तिकडे पाठवा, काय येईल ई रेस टू एक्स प्लस सी इंटू एक्स प्लस वन। बघा या दोन्हीपैकी तुम्हाला जे आन्सर लिहायचं आहे, हे दोन्हीपैकी कोणतं आन्सर तुमचं करेक्ट आहे, ठीक आहे। अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे, क्लिअर आहे। काही डाऊट आहे याच्यामध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ठीक आहे। पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक घेऊ आपण, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, थँक्यू।